फाल्यांच्यान लॉकडाऊन 4 सुरू जाता, गाईडलाईन्स नवीन येल्या काय आसा त्योच घेऊन पुढे वचपाचे कसे किने? लॉकडाऊन 4 फाल्यां 18 तारखेच्यान सुरू जाता, फुडले लॉकडाऊन हे 31 मे पर्यंत आसतले, पण आमच्यो स्टेटीच्यो गाईडलाईन ज्यो आसा त्यो फाल्यां पर्यंत, फाल्यां सांजच्यो आमी डिक्लेअर करतले, कारण आजची व्हिडिओ कॉन्फरन्सिंग विथ द मिनिस्टर ऑफ द होम अफेअर्स जो सेक्रेटरी आणि आमचो चीफ सेक्रेटरी यांच्या बरोबरची व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ही आज रातची 9 वरांचेर जावपाची आसा. काही जरी त्यांची गाईडलाईन आयली जाल्यार व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातल्यान स्ट्रॅटजी आसा, स्टेट लेवलाचेर स्ट्रॅटजी कशा पद्दतीन ठरोवपाची आसा ही डिसायड जाता, आणि ताज्या उपरांतूच आमचे लॉकडाऊन 4 एट प्रेझेंट जे रिलॅक्सेशन आसा तितूंत काही रिलॅक्सेशन थोडेशे ॲड जातले. म्हणल्यार गोंयांत आयच्या घडीक आमी जर पळयत जाल्यार आंकडो जो आसा पॉझिटिव्ह केसीसचो, आतांचो ॲक्टीव जे आमी लायव्ह पॉझिटिव्ह केसीस म्हणटात ताजो आंकडो जवळपास 18 सुमार पावला. हो आंकडो अजूनही सांगचो म्हटल्यार 3-4 नंबरांनी वाढू शकता, कारण तांकां तांचे म्हणणे आसा की आमी ज्यो रेल्वेंतल्यान आयिल्ले लोक तांकां टॅस्ट केला ताजी कन्फर्मेटरी टॅस्ट आमी वेटींग करता. कालच्यान जी निजामुद्दीन एक्सप्रेस आयली त्रिवेंद्रम वचपी आनी राजधानी एक्सप्रेस आयली जी पॅसेंजर घेवन फ्रॉम दिल्ली टू गोवा, काल जी आयली ती 288 पॅसेंजर गोंयांत आयिल्ले. 288 पॅसेंजर थंयच्यान तांकां डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आनी ताज्या उपरांत फातोडा स्टेडियम हांगासर दवरले. हें सगळ्यांक केल्या उपरांत ऑलमोस्ट आमकां जवळपास ना म्हटलें जाल्यार 15-20 जाणांक इंस्टिट्युशनल क्वारंटायनांत दवरचें पडलें. एक्झॅक्ट नंबर आतां म्हाजे कडेन ना, बट एप्रॉक्सिमेटली 15 जाणांक इंस्टिट्युशनल क्वारंटायनांत आमी दवरतले, कारण जे पॉझिटिव्ह आयल्या त्यांच्या बरोबर जे लोक आशिल्ले त्या बोगीत ते 14 दिसांच्या इंस्टिट्युशनल क्वारंटायनचेर उरतले, तांकां आमी सोडूंक ना. ताज्या व्यतिरिक्त राजधानी एक्सप्रेस आयची परत एकदां 368 लोकांक घेवन आयले, तांची टॅस्टींग अजून जावंक ना. तांची टॅस्टींग जाल्या उपरांतूय ह्या नंबरांत आनिकूय बी भर पडटली. आमच्या रिक्वेस्टाक अनुसरून फुडल्या विकांतल्यान राजधानी एक्सप्रेस येवपाची आशिल्ली ती सध्या तरी ड्रॉप केल्या, सध्या तरी बंद केल्या. राजधानी एक्सप्रेस फुडल्या विकांत येवपाची ना, बट निजामुद्दीन एक्सप्रेस ही कंटिन्युअस वचपाची आसा, तिज्या वयले बुकींग आसा, बट तिजेर नंबर येवपी पण ह्या विकांतलो नंबर आमचो फक्त 32 आशिल्लो आनी ताज्या वयली आमकां एकूय नॅगेटीव्ह केस पॉझिटिव्ह केस मेळूंक ना. सगळ्या जाणांचे 32 जाणांचे टॅस्ट केल्या उपरांत ते नॅगेटीव्ह मेळ्ळे, सो डॅट आमकां रेल्वे वयल्यान येवपी हांकां चड मोठ्या प्रमाणांत कंट्रोल करपाक जाय. त्याच भायर म्हणजे जे रॅड लायट एरियांतल्यान जे ट्रक येता, म्हणजे जे रॅड झोन एरियांतल्यान जे ट्रक येता तितूंत येवपी ड्रायव्हर जे आसा हे सहसा पॉझिटिव्ह उरपाचे चान्सीस उरता. आमी अजूनही बॉर्डरीचेर मोठ्या प्रमाणांत परत एकदां स्कॅनिंग करपाचें सुरू केलां, वेळ पडलो जाल्यार तांकां सॅग्रिगेट करून तांकांय बी टॅस्टींग करपाचे फेसिलिटीज करतले. हांव स्वता मिनिस्टर ऑफ द होम अफेअर्स माननीय मंत्री अमित जी शाह हांच्या कडेन उलयलां, रेल्वे मंत्र्यां कडेन उलयलां, ताच्या खातीर हाजेर कितें तरी एक वेगळी स्ट्रॅटजी डिसायड करची पडटली, कारण मोठ्या प्रमाणांत गोंयांत येवपी केसीस आतां ज्यो पॉझिटिव्ह आसा त्यो सगळ्यो केसीस हाका आमी इम्पोर्टेड केसीस किंवां मायग्रेटेड केसीस म्हणपाक कांय हरकत ना, त्यो मोठ्या प्रमाणांत आसा. त्या खातीर गोंयांत तरी तशें विदीन द स्टेट आत्तां भियोन वचपाची गरज ना, म्हणजे जे लोक की कम्युनिटी ट्रान्समिशन किंवां आमकां लोकांच्या मदीं ट्रान्समिशन हें ना, त्या खातीर भियोन वचपाची कांय गरज ना. म्हाका दिसता आमकां सगळ्यांत व्हडलो प्रश्न जो आसा तो भायल्यान येवपी लोकांचो आसा, त्या खातीर आमकां थोडेशें अलर्ट हें रावचेंच पडटलें. गोंयकारांनी रिलॅक्स, लॉकडावन रिलॅक्स जालो म्हणून सामकें रिलॅक्स जावन उपयोग ना. रेल्वेन येवपी ह्या सगळ्या पॅसेंजरांचेर आमी टॅस्ट केल्या उपरांत ताका 14 दिसांचो होम क्वारंटायन मारता. पण आमी पयलीं म्हणटाले की पयलीं रेल्वेचो आंकडो 700 सुमार आशिल्लो, पण आमी थोडोसो स्ट्रिक्टनेस दवरलो. आमी एक रेल्वेन फॉर्म सर्क्युलेट केलो की ज्या फॉर्माच्या माध्यमांतल्यान तुमचो हांगातलो ॲड्रेस कळ्या, तुमकां टॅस्टिंगाक पयशे पे करचे पडटले, हाज्या वयल्यान तो नंबर ऑटोमॅटिकली 200 आयलो, म्हणजे 250 सुमार आयलो. कारण ऑटोमॅटिकली भायले लोक जे अननेसेसरी गोंयांत येवपाचे आशिल्ले ते येवंक ना, आनी हांगासर जे देवले 260 लोक हे 90% लोक जे आसा दे आर द प्रॉपर रेजिडंट, तांचे आधार कार्ड वोटींग कार्ड्स जे आसा हे हांगासर दिसले. आमी आयच्या घडीक तांकां जरी इंस्टिट्युशनल आमकां काल पयलोच दीस आशिल्लो, कालच्या अनुभवा वयल्यान तांकां आज आमी हॉटेलांत शिफ्ट केल्या. काल थोडेशे त्रास जे आसा हे तांकां जेवणाचे बाकीचे वेळ रावचे पडले, सहन करचे पडले, कारण इट इज अ न्यू प्रोटोकॉल. स्टेडियमाचेर तांकां दवरचे पडले, बट इट इज अ न्यू प्रोटोकॉल. जशें इम्प्रूव्ह आमकां बाकीच्यो सगळ्यो गजाली लक्षांत येता तितून इम्प्रूवमेंट जाता, त्या खातीर आयज आमी तांकां डायरेक्टली हॉटेलांत दवरल्या. तांची जेवणाची हाजी तेजी सोय जी आसा ही सगळी ताज्या मार्फत जाली वयतली. लोकांची काळजी घेवप हे आमचें कर्तव्य आसा, त्यानुसार आमी सगळे जाण घेत आसा.
बट लॉकडाउन फोर चो जो एक्जैक्टली सगळ्यो गाइडलाइन्स जो आसा ते राज्याच्या वतीन फाल्यां डिक्लेअर केले वतले. ओके, वाटते केसीक स्टेट कितली प्रिपेअर आहे, म्हणजे तितल्यो खाटी तितले बेड्स आहा काय किने पॉझिटिव्ह केसी खातीर? कोविड हॉस्पिटल जे आसा हे एट प्रेझेंट 100 बेडेड कोविड हॉस्पिटल आमच्याकडे आसा. फॉर द असिम्प्टॉमॅटिक आमच्याकडे 60 बेडी थंयसर वाढवपाचो स्कोप आसा. असिम्प्टॉमॅटिक पेशंट्स असले जाल्यार 160 बेडेड पर्यंत आमी खुद्द कोविड हॉस्पिटलांतून मॅनेज करू शकता. आणि इन केस वेंटिलेटर लागले असत जाल्यार आमकां एक आमी 20-25 पेशंट जे आसा हे वेंटिलेटराचेर कोविड हॉस्पिटलांतून मॅनेज करू शकता. इतकी कॅपेसिटी आमकां आमचे कोविड हॉस्पिटल जे मडगांव आसा थंयसर आमचे मॅनेजेबल आसा. ताज्या भायर गेले आसत जाल्यार आमकां दुसऱ्या हॉस्पिटलाचो विचार करपाक जाय. आमी ऑप्शन वेगवेगळे ऑप्शन जे आसा हे ओपन दवरल्या. पण आमकां भायरच्यान येवपी लोकांचेर जर कंट्रोल केलो जाल्यार गोंयांत केसीस वाडच्यो ना हाजी आमकां खात्री आसा. आयजूय गोंयांत ज्यो केसीस आसा दोग जाण सिम्प्टोमॅटीक सोडले जाल्यार भितरल्यो 16 केसीस ह्यो असिम्प्टोमॅटीक आसा. तांचेर म्हाका दिसता वेवस्थीत रित्या ट्रिटमेंट केल्या उपरांत ते परत रिकवरी जातले हाजी म्हाका खात्री आसा. त्या खातीर जरी नंबर वाडलो जाल्यार गोंयकारांनी भियोन वचपाची गरज ना. आमी इतर राज्यां पेक्षा आमची स्ट्रॅटजी कंप्लिटली वेगळी आसा. गोंय हे एकमेव राज्य आसतलें बाय रेल्वे आसतले बाय रोड्स आसतले किंवा बाय प्लेन आसतले कितूरूय येवपी सगळ्या लोकांक आमी टेस्ट करूनच भितर घेता आणि ताज्या उपरांतूच आमी तांकां आपल्या आपल्या घराकडे जे आसा हे सोडले वता. इवन दो राती त्या सगळ्या लोकांची पर्सनली घराकडे व्हरून पावपाची वेवस्था जी आसा ही सरकारान बाय बस केल्ली आसा. ओके, पेशंट जे पॉझिटिव्ह तांकां सगळ्यांकूच वेंटिलेटर लागता काय किचितच यूज जाता? पेशंट पॉझिटिव्ह झाला म्हणजे त्याला वेंटिलेटर लागता असे ना. पहिली म्हणजे सिम्प्टोमॅटिक आणि असिम्प्टोमॅटिक हितूर पेशंट डिवाईड जाता. आणि सिम्प्टोमॅटिक पेशंट असत म्हणजे त्याला शेवटी रेस्पिरेटरी त्रास जावपाक लागलो जाल्यारूय तो सिंपल ट्रिटमेंटाच्या बेसिसाचेर ट्रीट जाता. आणि जे कॉम्प्लिकेशन वाढता त्या वेळार आणि कॉम्प्लिकेशन वाढता कोणाचे जो डायबिटीक असत अबाव 60 एज असत जाल्यार त्याचे कॉम्प्लिकेशन वाढून त्याला वेंटिलेटराची गरज लागता. जाल्यारूच एकदा आम्ही म्हणतात की वेंटिलेटर लागपाची गरज असता. पण तसे लागले असत जाल्यार वेंटिलेटरचे प्रोव्हिजन आमच्या हॉस्पिटलाच्या मार्फत केले असा. आता आहात ते पेशंट सगळे सारखे सगळे पेशंट असिम्प्टोमॅटिक असतात. फक्त दोघ जण सोडले झाल्यात आणि त्या दोघांचे परत एकदा कोविड हॉस्पिटलात ट्रीटमेंट सुरू असा. दुसरे आता केसी येऊ लागले म्हणतात भुरग्यां कडल्यान म्हणजे बोर्डाची एक्झाम जे दिले म्हणजे पेटिशन सर्क्युलेट करता आणि मात्र दिल्या की अननेसेसरी गोयच्या लोकांनी भुरग्यांक बेस्टोवपाचा काय प्रयत्न करू नये. चडान चड लोकांचे म्हणणे असा की परीक्षा घेऊक जाय आणि परीक्षा जी घेता ही आम्ही जरी केसीस पॉझिटिव्ह असल्यो ह्यो केसीस परत सांगता भायल्याने आल्या यांना आम्ही लोकांमध्ये मिक्स करूक देऊ ना. पहिलीच त्यांना आम्ही जसे बॉर्डरीचेर म्हणतात तसे रेल्वे स्टेशनाचेर अडयल्या त्यांच्यो टेस्ट करून घेतल्या आणि पॉझिटिव्ह असलेले आम्ही त्यांना ॲडमिट केल्या. खरे म्हणजे आम्ही त्यांना पहिली डिटेक्ट झाली ही बरी गजाल म्हणजे गोय राज्यात ज्या पद्धतीने केल्या इतर राज्यांनी करूक ना. म्हणून तर आम्ही म्हणतात की आमचा डिटेक्शन रेट व बाकीच्या राज्यापेक्षा खूप बरो असा. म्हणून भुरग्यांनी किंवा भुरग्यांच्या पेरेंट्सांनी भिवन वचपाची गरज ना. गोयच्या पुराय राज्यात म्हणजे आम्ही केसीस ज्यो डिटेक्ट केल्या हाज्या व्यतिरिक्त म्हणजे आणि केसीस पॉझिटिव्ह असपाचो चान्सीस ना. बोर्डाच्या एक्झामीक तुमच्यानी सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करपाक सेंटर वाढयला असतं ना? जवळपास 2460 क्लासरूम असतात. म्हणजे पहिली एखाद्या जर म्हणजे तालुक्यात 2-3 सेंटर असताली असत जाल्यार हे फावटी म्हाका दिसता प्रत्येक स्कुलान सेंटर विलेज पंचायतीन एक सेंटर असा म्हणपाक काय हरकत ना. प्रत्येक विलेज पंचायतीन एक आणि राज्या भायल्यान येवपी भुरग्यां खातीर स्वतंत्र वेवस्था जी असा त्यांना सायडीक आशिल्ले स्कूल फॉर एक्झाम्पल केरी आशिल्ल्या आपल्या विर्डी गावातल्या महाराष्ट्रातल्या भुरग्यां खातीर केरी हायस्कूल थंय वेगळे आसतले किंवा काणकोणाच्या भुरग्यां खातीर त्यांच्या खोला आशिल्ले थंयसर वेगळे एखाद्या वेळी त्यांना वेवस्था जी आसा बॉर्डरीचेर ही पोळ्याच्या थंयसरूच वेगवेगळी वेवस्था ही केल्ली आसा. ओके, आणि एक लास्ट क्वेश्चन, ट्रकवाले जे येतात पण डॉग जण ट्रकवाले भितर पावले जर सिम्पटम्स मेळ्ळे ना आणि मागीर ते पॉझिटिव्ह एक गजाल असा की गुड्स व्हेकल जो असा त्यो आम्ही अडवपाक शकना. कारण गुड्स व्हेकल शेवटी नेसेसरी किती असा हे आयटम सगळे जण घेऊन येतात. पण आमचा प्रयत्न असा की आता चढ प्रमाणात आम्ही थर्मल स्कॅनिंगूय करपाचो प्रयत्न चालला आणि त्या माध्यमातल्यान बरेच जण हे बॉर्डरीचेर त्यांना क्रॉस चेक केले वयतले आणि जर सस्पेक्टेड असत जाल्यार बॉर्डरीचेर त्यांना सायडीक काढपाची इन्स्ट्रक्शन जी असा ही दिल्ली असा. ओके.